आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील माजी नगरसेवक आमदार आणि खासदारांची मातोश्रीवर बैठक. ठाकरे गटाकडनं भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं, याचा देखील बैठकीमध्ये आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या मालेगाव आणि धुळे दौरा. पवारांच्या मालेगाव दौऱ्याच्या दरम्यान काळजी घेण्याच्या पोलिसांच्या सूचना. धोकादायक हालचाली सुरू असल्याची पोलिसांना माहिती. अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात भाजपचा जिल्हा महामेळावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. ठाण्यातल्या उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा. गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घालणं या प्रकरणी कारवाई. ऍक्शनला रिॲक्शन असते हे पाहायला मिळालं. ठाण्यात मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ऍक्शनला रिॲक्शन काय असते हे 2 महिन्यांनी दाखवून देऊ, संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. कालच्या हल्ल्याची सुपारी दिल्लीमधल्या अहमद शहा अब्दालीनं दिली. पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा. तर अंधारात भ्याड हल्ला, हिंमत असल्यास समोर या, राऊतांचं आव्हान. बीडमधल्या प्रकाराला ठाण्यातल्या मनसैनिकांनी उत्तर दिलं. ऍक्शनला रिॲक्शन मिळणारच, मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुद्धा हल्ला झाला होता, त्याला ठाण्यामध्ये मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलं. प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांना भेटून विकास कामांना निधी आणण्यासाठी दिल्ली जातात. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा मात्र काँग्रेस नेत्यांसमोर लोटांगण घालून लांगुल चालनासाठी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची टीका. उद्धव ठाकरेंनी भगवं सोडून हिरवं पांघरलं, बावनकुळेंची टीका. तर वाघनखांच्या साक्षीने येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंचा हल्ला बोल. राज ठाकरे गोंधळलेले नेते, मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी भाजपनं दोन्ही ठाकरेंमध्ये भांडणं लावली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. महाविकास आघाडीचा फेस कोण असं लोक विचारतात, मात्र गेली 5 वर्ष ज्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे, संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरनं महाविकास आघाडीमध्ये मतभेद. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून ठरलेला नाही, राऊतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये उद्या संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा निघणार. कावड यात्रेला मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्रीही उपस्थित राहणार. मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यामध्ये. सारसबाग इथल्या गणपतीचं दर्शन घेत फेरीला सुरुवात होणार. जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आज पुण्यामध्ये असल्यानं पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल. शनिवार चौक ते कुंभेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा फडणवीसांचा प्लॅन, जरांगेंचा आरोप. तर आम्ही तुमचा सन्मान करतो मात्र फडणवीसांचा ऐकू नका, जरांगेंचा नारायण राणेंना सल्ला. सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांनी संजय राऊतांची घेतली भेट. आगामी विधानसभा निवडणुकीत दादा भुसेंविरोधात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. उरण विधानसभेत चुरशीची लढत होणार. शेकापचे प्रीतम म्हात्रे उरण मतदारसंघातनं विधानसभा लढण्यास इच्छुक. भाजप ठाकरेगट शेकाप यांच्यात रंगणार सामना.
अमरावतीच्या मेळघाटात 30 फूट खोल नदीत वाहन कोसळलं. वाहनात 4 जण होते. माजी खासदार नवनीत राणांकडून अपघातग्रस्तांना मदत. नवनीत राणांच्या कार्यकर्त्यांनी वाहनातल्या चौघांना वाचवलं. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड. निगडीतल्या ओटा स्कीम इथं 12 ते 13 वाहनं अज्ञातांनी फोडली. या प्रकरणी 2 जणांना अटक केल्याची माहिती. रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड. या प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात. कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवून देत होते लेखी पेपर. मुंबई अहमदाबाद नव्या 20 डब्यांच्या वंदे भारतची यशस्वी चाचणी. 4 डबे वाढवल्यानंतरही ताशी 130 किलोमीटरच्या वेगावर परिणाम झालेला नसल्याचं चाचणीद्वारे स्पष्ट. घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी. मेट्रो मार्गिकेवर तुळई बसवण्याचं काम सुरू. या कामामुळे 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान रात्री 12 ते पहाटे 4 या दरम्यान अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी. छत्रपती संभाजीनगरच्या प्रसाद देशपांडेचा फ्रान्समध्ये अनुभवावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग यशस्वी. प्रसाद देशपांडेंवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव. सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन. विश्रामबाग चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात. मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी. गोंदियामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मॅरेथॉनचं आयोजन. व्यवस्थापनाची जनजागृती करण्याच्या उद्देशानं मॅरेथॉनचं आयोजन. उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई. उजनीच्या 16 दरवाजांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर तिरंग्याचे रंग. कोयना धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 1,083 मिलीमीटर ज्यादा पाऊस. त्यामुळे यंदा धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 5.5 TMC अधिकचा पाणी साठा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 23 कोटी 72 लाखांचं नुकसान. तर पुरात वाहून गेल्यानं तसंच अंगावर वीज कोसळल्यानं 4 व्यक्तींचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात भात शेतीचं सर्वाधिक नुकसान. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातील केर गावात हत्तींकडून भात शेतीची नासधूस. वनविभागानं हत्तींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानाचे पंचनामे करावेत. ग्रामस्थांची मागणी. तळ कोकणात माळ रानावर रंगेबेरंगी फुलांचा बहर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजू पिवळ्या सोनकी फुलांनी सजल्या. सांगलीतल्या कवठे महांकाळमधल्या नांगोळे इथं बैलगाडा शर्यतींचा थरार. मसोबा यात्रेच्या निमित्तानं शर्यतींचं आयोजन. हरिपूरच्या महेश बोंद्रेंच्या बैलगाडीनं बाजी मारत पटकावलं 1 लाखांचं बक्षीस. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये पिंपर गावातल्या परिसरात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. ब्लॅक पॅन्थर पिंपर गावातून जंगलाच्या दिशेनं जात असताना नजरेस पडला. बीडच्या परळीमध्ये कावड यात्रेचा उत्साह. 51 कलशांमधून आणलेलं जल वैजनाथाला अर्पण. यात्रेत भाविकांचा भजनावर ठेका. आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात विसावणार. पालखीच्या परतीच्या प्रवासात खामगाव शेगाव मार्गावर शेवटच्या टप्प्यात 2.5 लाख भाविक दिंडीमध्ये सहभागी. अहमदनगरमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ. सध्या शहरात डेंग्यूचे 15 रुग्ण. पार्श्वभूमीवर पालिका आरोग्य विभाग सतर्क. प्रत्येक प्रभागात धूर फवारणी आणि स्वच्छतेकडे लक्ष. बुलढाण्यामध्ये अवैध सोनोग्राफी सेंटर प्रकरणात 3 जणांना अटक. मात्र 3 जणांचाही वैद्यकीय क्षेत्राशी कुठलाही संबंध नसल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात. बीडमधल्या शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या निलंबित शिक्षक आमिर काझीला बीड पोलिसांनी केली अटक. मुंबईतल्या अनेक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या मोहम्मद निसार या आरोपीला अखेर बेड्या. निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल.
भिवंडीच्या कोणगाव परिसरातून मोबाईल दुकानं फोडणाऱ्या 4 जणांना अटक. चोरीला गेलेले 8,13,000 रुपये किमतीचे 29 मोबाईल पोलिसांनी केले जप्त. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.